शी पेना मध्ये शाही तसं प्रत्येक गावामध्ये असतो भाई, नाही टाटात नाही आडात, एवढी साय खच्चात तोच भाई मी बाबूगंज क्या। अरे बोरा सांडलो जाऊ दे। अरे आमच्या टायमाला काय गाव भारी असत, मस्त पैकी राहणार जायचं, सांच्याला बारावर बसायचं। खोपडेवाल्याच्या त्या तुमचं कॅसेट बंद करा, नाव विचारलंय तुमचं, त्या मायाला बघाल तेव्हा तेच कॅसेट डॉक्याचा विस्कोट केलाय नुसता त्या म्हाताऱ्यानं। रेलवाडी लॉकडाऊनच्या काळात खाऊन पिऊन राहा तुम्ही मस्त, आणि वाढवा तुमची इम्युनिटी, राहा मस्त स्वस्त। मी या गावचा सदस्य शेमनलाल पतपते। चालू व्हायचं अजून एफएमवर 30.90.60 एफएम, काय बी होते डोक्याचं करून घ्यायचं नाही काला। आणि मी चमनलाल शेमडेलाल बाटलीवाला। बरोबर आहे ना गावाचं काय, गावाच काय करून बसलाय, माझ्या बिझनेसवर तर आभाळच कोसळले राव, आमचं सुपारी आणि वसुलीचं मार्केटच गेले राव, माणसं बाहेरच पडत, जे ते म्हणते पैसे नाहीत पैसे नाहीत, आम्ही काय बोंबायचं का राव। हो बाबू शेड, हे असलं धंदा कशाला करतायचा, उगाच घरचं पण वाटो तुमचं पण वाटो कशाला आहे, जरा जेणेकरून असं काहीतर काम करा जेणे गावचं भलं होईल, फेमस इन 200 होईल, असं काहीतर करा की। तुम्हाला सांगतो पदपदे साहेब, लोकांनी खूप आमच्याला नाव ठेवतात, म्हणजे जेव्हा देशाला बिगड परिस्थिती आलती की नाही, क्वारंटाईन लॉकडाऊन चालला की नाही, तेव्हा आम्ही दहीराम लोक आमच्यावरती आपल्या देशाची अर्थव्यवस्था अर्थव्यवस्था आहे। ए पोरा आमच्या टायमाला काय भारी गाव होत, मस्त पैकी राहणार जायचं, काम करायचं, सांच्याला पारोळ बसायचं। हो खोपडेवाल्या चाचा, किती वेळा तेच बोलायचं, डोक्याला बिस्कुट केलाय नुसता। हे भैताडा की नाही, हे रोज असंच करते हो, नुसतं एकच कॅशेट घेऊन बसते सारखं, तेच डोक्याचं काय, डोक्याच्या आतली खोपडी बी खराब करते ईशान, दर्द ह्या उलई दर्द। हो बाबू बाई काय असं वयस्कर माणसांना बोलतायचा, शोभताय काय तुम्हाला, शेड माणसं तुम्ही आणि हे असलं बोलून राहतायचा। आजच्या अंगात जाम पाणी आहे, कोण याला काहीतरी म्हटलं की लगेच रागात म्हणतंय, जास्त बोलायचं नाही टाकायचं नाही, नाही तर जेबेला घेऊन फरफडत गावाबाहेर फेकून देतो देईन म्हणते। बरोबर आहे बाळ तुझं, अजून खूप दम आहे माझ्यात, आत्ताशी कुठं 18 वर्षाचा आहे मी। अरे खोबड्याले चाचा, अरे वय काय तुझं, काय 18 वर्ष सांगायला लागलेलीस तू, अरे देवापेक्षा 1.5 महिन्यांना बारकाईस तू, देवाला तर घाबरे बेट्या। आणि मुद्द्याची गोष्ट सांगायचं म्हटलं तर देशानं देशातल्या देशप्रेमींच देशीवरचं प्रेम बघून, जे देशानं देशी प्रेमींना देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये हातभार लावायची जी संधी दिल्या की नाही, आय धन्य रे देश आपला।